नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला अभ्यास करूया या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी महेश नथू थोसर उपशिक्षक श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ इयत्ता सातवी विषय मराठी धडा एकोणीसावा धोंडा विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे आपण दोन भाग दोन व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिले आता या पाठाचा उर्वरित भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीलाच पाहिलं की हा पाठ म्हणजे एक काल्पनिक विज्ञान कथा आहे म्हणजे ही सत्य घटना नाही परंतु या काल्पनिक विज्ञान कथेतून आपल्याला त्या दगडासंबंधीची किंवा त्या धोण्यासंबंधीची अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे सजीव आणि निर्जीव यांच्यातील फरक तुम्ही विज्ञानामध्ये अभ्यासला आहे सजीवांमध्ये असलेली लक्षणं ती निर्जीवांमध्ये दिसून येत नाही वाढ होणं श्वसन चेतनाक्षमता पुनरुत्पादन किंवा प्रजनन अशी लक्षणं सजीवांमध्ये असतात ती निर्जीवांमध्ये नसतात परंतु तीच लक्षणं या ठिकाणी मात्र त्या दोंड्यामध्ये दिसून येत आहेत आणि म्हणून राजूला त्याचा आश्चर्य वाटलं आहे त्याचप्रमाणे भीती देखील वाटलेली आहे इथपर्यंत आपण पाहिलं आता आपण पुढे जाऊया सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला तसाच वेगानं तो टेबलाकडे धावला आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय दडद धडधडलं रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकले अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस त्याला जाग आली त्यावेळेस तो पुन्हा त्या टेबलाजवळ गेला ज्या ठिकाणी त्यानं तो दगड किंवा धोंडा ठेवलेला होता त्याला रात्रीचा स्वप्नातील प्रसंग म्हणजे स्वप्नवत म्हणजे जणू काही स्वप्नात पाहिलेला प्रसंग त्याला आठवला आणि त्या ड्रावरमध्ये त्याने पाहिल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला पुन्हा एक लहान आणि एक मोठा धोंडा त्याला दिसला आणि ते पाहून पुन्हा त्याचं हृदय धडधडलं म्हणजे पुन्हा त्याला भीती वाटली रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली दोन्ही दोंडे त्यांना खिशात टाकले आणि रात्री आपण जे पाहिलं होतं ते खरंच आहे असं त्याला पटलं त्याची खात्री झाली आणि त्याने ते दोन्ही धोंडे पुन्हा खिशात टाकले पुढे काय केलं ते बघा राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला शाळेत येताच राजूनं शिक्षकांना मित्रांना त्या दोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं तो निराश झाला कुणीच ऐकत नाही म्हटल्यावर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली तो अस्वस्थ झाला अशा प्रकारे राजूने शांतपणे शाळेची तयारी केली आणि तो शाळेत गेला आणि शाळेत गेल्यानंतर त्याने त्याने जो पाहिलेला प्रसंग होता किंवा त्याच्यासोबत जे काही घडलं होतं ते त्याने शिक्षकांना आणि मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु असा प्रयत्न किंवा असा प्रकार तो नेहमीच करत असल्यामुळे इतरांना त्याचा हा विचित्रपणा वाटत होता आणि म्हणून मग आता देखील अशाच प्रकारचा तो विचित्रपणा करत असेल असं म्हणून सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ताल। त्याला टाळलं आणि त्यामुळे तो निराश झाला उदास झाला आपलं कोणीच ऐकत नाही असं म्हटल्यावर पुन्हा त्याच्या जीवाची घालमेल होऊ लागली तो अस्वस्थ झाला त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टीसंबंधीची कथा सांगितली राजूनं त्यांची कथा बारकाईनं ऐकली त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला त्यातच त्यानं एक ठाम निश्चय केला राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल गोटे यांच्याकडे नेले बघा काय झालं की त्याच दिवशी ज्या दिवशी तो धोंडे घेऊन शाळेमध्ये गेला सगळ्यांना तो सांगत होता पण कोणीच त्याचं काही ऐकत नव्हतं त्याच दिवशी शाळेमध्ये विज्ञान मंडळातर्फे किंवा विज्ञान समितीतर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल गोटे यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं एक प्रकारचं भाषण होतं त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली राजूनं त्यांची ती कथा किंवा त्यांचं ते भाषण नीट ऐकलं व्यवस्थित ऐकलं त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला त्याने ठरवलं राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल गोटे यांच्याकडे नेले म्हणजे त्याने जे काही पाहिलेलं होतं ते तो सगळ्यांना सांगत होता दाखवत होता आणि आत्ता आपण याच्याबद्दलची अधिक माहिती मिळवलीच पाहिजे असं म्हणून त्याने ठाम निश्चय केलेला आहे ते त्याने त्याच्या वडिलांना पण सांगितलं दाखवलं आणि त्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि मग राजूच्या शाळेतील सरा पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना जे व्याख्यान द्यायला आलेले होते डॉक्टर अनिल गोटे त्यांच्याकडे नेलेलं आहे त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल गोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली श्री गोटे बोलू लागले राजू अतिशय चलाख चाणाक्ष व हुशार मुलगा आहे कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्यांविषयी सांगण्यासाठी राजू सहा दिवसांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली पण पुढे धोंड्यांविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला त्यानं मी शहारलो त्याच त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो डॉक्टर घोटेंनी डॉक्टरद्वईंकडे कटाक्ष टाकला पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर घाटे डॉक्टर घोटे थांबले अशा प्रकारे काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत डॉक्टर शास्त्रज्ञ त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडित हे सुद्धा राजूच्या शाळेमध्ये आले होते पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली कार्यक्रमाच्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा असतो तो, तो करून दिलेला आहे आणि त्यानंतर मग आता पाहुणे बोलू लागलेले आहेत माहिती सांगू लागलेली आहेत राजूबद्दलचा त्यांचा अनुभव त्यांनी कथन करायला सुरुवात केलेली आहे ते सांगतायत की राजू अतिशय चलाख मुलगा आहे चाणाक्ष आहे हुशार आहे कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे पाठपुरावा करणे म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करणे अशा प्रकारे हाती घेतलेलं काम पूर्ण करणे अशी त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कुतूहलापोटी जमवलेल्या दोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू सहा दिवसांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता त्याने सगळी माहिती त्याचा अनुभव मला सांगितला त्याच्या हातात धोंडे पाहून मला देखील सुरुवातीला शंका वाटली होती की हा वेळा वगैरे आहे की काय पण पुढे धोंड्यांविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला त्यानं मी शहारलो म्हणजे डॉक्टर घोटे यांना देखील भीती वाटली कारण राजूने जे काही सांगितलेले होते ते सगळे लक्षणं सजीवांचे होते आणि धोंडा निर्जीव आहे मग असं कसं होऊ शकतं हे सगळं पाहून किंवा ऐकून त्यांना देखील भीती वाटली आणि म्हणून मग त्याच रात्री डॉक्टर घोटे हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडितांकडे गेले सगळे डॉक्टर घोटेंनी डॉक्टर द्वयींकडे कटाक्ष टाकला आणि पुढे काय घडलं ते तुम्हीच सांगा असं जणू काही घोटेचा डॉक्टरांनी या डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडितांना सांगितलं डॉक्टर कसबे सांगू लागले राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्ही चरकलो समोरच ते दोन धोंडे त्यानं ठेवले होते त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान असे असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गिळंकृत करण्याची क्षमता होती अगदी दगडंसुद्धा त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्यांच्यापासून दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती राजूनं हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं त्यासाठीच धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं त्यात आम्ही यशस्वीही झालो या सर्वांचं श्रेय राजूलाच जातं राजूलाच आहे त्यामुळेच त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे मग आता डॉक्टर कसबे बोलू लागलेले आहेत त्यांनी सांगितलं की राजूचा जो अनुभव आहे त्यांनी जेव्हा तो आम्हाला सांगितलं त्यावेळेस आम्ही देखील चरकलो म्हणजे आम्ही देखील घाबरलो आमच्या समोरच ते दोन दोंडे त्यानं ठेवले होते त्यानं आम्हाला ते दाखवले आणि त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात देखील केली की नेमकं हे असं का घळतं त्याचा शोध लावण्याचा आम्ही प्रयत्न केला हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता कारण राजूमध्ये मुळातच वृत्ती होती त्याला ते, ते सगळं जाणून घ्यायचं होतं त्यामुळे तो त्या डॉक्टर्स आणि शास्त्रीयांसोबत होता त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली म्हणजे अशा प्रकारे त्या धोंड्यांचा अभ्यास केल्याच्यानंतर फार मोठी धक्कादायक अशी माहिती त्यांना मिळालेली आहे ते म्हणत आहेत की हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते म्हणजे हे धोंडे म्हणजे काय तर सजीवच प्रा सजीवच होते आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये अशा प्रकारे हालचाल आणि एका दोंड्यापासून दुसरा दोंडा म्हणजे प्रजनन क्षमता हे त्यांच्यामध्ये दिसून आली असं त्यांना सांगायचं आहे आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान असे ते प्राणी होते असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे या दोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तू ही गिळंकृत करण्याची क्षमता होती प्रकारे या दोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव वस्तू त्यांना गिळंकृत करणे म्हणजे एकदम खाऊन टाकण्याची क्षमता ताकद त्यांच्यामध्ये होती अगदी दगडंसुद्धा म्हणजे हे जे धोंडे जे होते किंवा हे जे परग्रहावरील सजीव होते ते दगडंसुद्धा खात असत त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता अशा प्रकारे दगडं खाऊन त्यांचा उदरनिर्वाह होत होता म्हणजे पोट भरत होतं पर्यायानं प्र प्रजनन क्षमता वाढून त्यांच्यापासून दुसऱ्या दोडण्यांची निर्मिती होऊ लागली अशा प्रकारे अन्न ते अन्नग्रहण करत आहेत म्हणजे ते सजीवच आहेत आणि त्यामुळे अन्नग्रहण केल्यानंतर त्यांची वाढ होते आणि ठराविक वाढ झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यापासून नवीन जीव निर्माण होतात म्हणजेच प्रजनन क्षमता त्यांची वाढून त्यांच्यापासून तो दोडण्यांची निर्मिती होऊ लागली होती राजूनं ते शोधले हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं प्रकारे राजूने जर हा शोध लावला नसता या धोंड्यांबद्दलची माहिती मिळवली नसते तर हे धोंडे अशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर वाढले असते आणि त्यांनी पृथ्वीवरील प्राणी किंवा माणसं जे आहे त्यांना खाऊन टाकलं असतं त्यांचं उच्चाटन केलं असतं उच्चाटन करणे म्हणजे नष्ट करणे नाहीसे करणे त्यासाठीच दोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं त्यात आम्ही यशस्वीही झालो या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे प्रकारे अशा ह्या धोकादायक धोंड्यांचं नायनाट करणं त्यांना नष्ट करणं आवश्यक होतं आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत हे धोंडे आम्ही नष्ट केलेले आहेत परंतु ह्या सर्व्या गोष्टींचं श्रेय हे राजूला जातं कारण राजूने जर त्या मला सांगितलं नसतं तर हे आम्हाला कळलं नसतं आम्ही ते धोंडे नष्ट करू शकलो नसतो त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे म्हणजे या राजूमुळेच पृथ्वीवरील अरिष्ट अरिष्ट म्हणजे संकट टळलेलं आहे अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न तुम्हाला देणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं या पाठामध्ये शोधून तुम्ही लिहायची आहेत तोपर्यंत हा पाठ तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचा आहे धन्यवाद